बडवल टीम साठी 500 पारितोषिक आहे बादशाह भाई यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर मयूर मयूर साठी 500 पारितोषिक आहे. साजन पाटील व्लॉगर यांच्या वतीनं मयूर कालेकर याच्यासाठी 500 पारितोषिक आपण मयूर कडे जमा करा. खूप चांगला खेळ आपण पाहिलेला. सेमी फायनल हा 2 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या, कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जवळपास 15 ते 16 सामने खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सेमी फायनल ही 2 ओव्हरचीच खेळवली जाणार आहे अशी दोन्ही संघांना नोंद घ्या. असे आयोजन कमिटीची सूचना नुकताच आमच्यापर्यंत पोहोचवलेली, तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. साजन पाटील यांना या संघाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत गावदेवी बडवल टीमला, त्याच पुरस्कर्त्यांचं विशेष आभार. आणि लगेचच मॅचला होईल सुरुवात, या आपण ऐकूयात आमचे मार्गदर्शक संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रियेश. आपण पाहतोय सुपर सिक्स मधली मॅच या ठिकाणी सुरुवात झाली. जय भवानी नेवाली विपक्ष जय भैरवनाथ वरई या दोन संघादरम्यान आपण पाहतो. संदेश ठाकरे गोलंदाजी मार्क वरती आहे, प्रदीप स्ट्राईकला, केडी स्ट्राईकला, त्यानंतर रघुनाथ नॉन स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू उर्फी चेंडू होता, चांगलं शत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. कव्हर रिझर्व मध्ये सुरक्षा क्षेत्रक्षण केलं जातं. पहिला चेंडू सिंगल, पहिल्या चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली या अगोदरची मॅच प्रेक्षकांमध्ये. आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघाच्या पाठीराखांच्या धडकांमध्ये तेजी निर्माण करणारा सामना आपण पाहिला. संदेश ठाकरे कालच्या रात्रीचा हिरो, त्याने खऱ्या अर्थाने या मैदानावरती अफलातून कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये मित्रांनो जरूर आम्ही या पहिल्या रात्रीपासून सांगितलंय, पहिले 3 सामने म्हणजे सुपर सिक्समध्ये जाण्यासाठी क्वालिफाय जे 6 संघ होतील त्यातील प्रत्येक संघाच्या खेळाडूंच्या पहिल्या 3 सामन्याचा स्कोर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीजसाठी पकडला जाणार आहे. त्यामुळे पहिले 3 सामने क्वालिफाय, कारण यानंतरचे सामने असतात 1-2 ओव्हरचे असतात, त्यामुळे ते मोजले जाणार नाही आहेत याची दक्षता घ्यायची. इथे जोरदार अपील, पंचाने फिंगर अप केला, फलंदाज बाद झटका क्रमांक 1. केडी येणार वापस धावसंख्या 2 याकड्यावरती ठोकडी दे. संदेश ठाकरे यांनी जर विकेट अटी घेतली तर ठाकरे ब्रदर्स यांस करून 1000 पारितोषिक. पुन्हा एकदा मी सांगेल मित्रा, कारण आयोजकांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलंय या तर बक्षीस झाल्यानंतर त्यांच्याकडून कॅश घ्या तेव्हा पुकारा, या तर अगोदर पुकारत असेल तर त्यांचा कॅश इथं जमा करा. त्यामुळे हा नियम सर्वांसाठी, तुम्ही आमचे मित्र आहात म्हणून प्रत्येकाला सांगतो, ज्यालाही बक्षीस लावायचं आहे त्यांनी कॅश घेऊन यायची. त्यानंतर पारितोषिक आली तिथे जीपे आणि पेटीएम स्वीकारलं जात नाही. आयोजकांनी ती सूचना आम्हाला दिली, जर पैसे गाळ झाले तर समालोचकांनी आणि स्कोरने ते पैसे खेळाडूंना द्यायचं, असं आयोजकांनी कठोर निर्णय या ठिकाणी घेतला आहे. तर पहिली सिंगल नंतर लेग बायची धाव, इथे विकेट आणि इथे सिंगल. यानंतर आपण पाहतोय ई ग्रुपला या ठिकाणी सुरुवात करणार. पहिला सामना जुई 11 वावरले विपक्ष गडीगाव संघ. आपण पाहतोय व्हाईट चेंडू, इथे संदेश अतिरिक्त धावा या ठिकाणी खर्च करतोय. सुपर सिक्स मधला पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतो. बघा आयोजकांनी सांगितलंय, कारण शेवटच्या दिवशी काल आपण इथेही पाहिलं
धोके दापविला. प्रत्येक सामना शेवटचे दोन दोन ओव्हरचे मॅच झाले आणि तेच आयोजकांनी लाईव्ह या ठिकाणी पहाटे 4:30 पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी विचार केला का इथेही ते दोन षटकांचे सामने खेळवले जातील. वाईट चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि त्यावरती आपण पाहतो 4 चेंडू 5 धावा खर्च करतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर एक चांगली कामगिरी आहे. या दरम्यान जय कोलमा माता शेलू संघाचे खेळाडू रायता एक्सप्रेस राजू तरे त्यानंतर प्रमोद खारे या ठिकाणी उपस्थित झाले. त्या दरम्यान पाहतोय पुन्हा एकदा मधोमध सापडला गेला रघुही माघारी येतोय. नवीन फलंदाज प्रकाश भागीत लावून पाहतो. सलामीची थोडी माघारी परतले केडी आणि रघु हे दोन फलंदाजाने काल आपण पाहतो अफलातून पहिल्या रात्री अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. ए ग्रुपमधून सी ग्रुपमधून क्वालिफाय होणारा संघ आपण पाहिला गेला आणि इथे डी ग्रुप क्वालिफाय संघ भैरवनाथ वरई हा संघ आपण पाहतो आहे. सँडी अर्थात आपण पाहतोय बंटी हा चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. संदेश ठाकरे आत्तापर्यंत सुरेख गोलंदाजी 2 विकेट प्राप्त केले. दोन्ही आपण पाहिलं गेलं पगबाधा पायचित पकडले गेले. मधोमध एसटीच्या सापडल्या गेल्या पद फलंदाज केडी आणि त्याच्यासोबत रघुनाथ 2 फलंदाज माघारी आलेत. संदेश शेवटचा चेंडू घेऊन येतोय. इथे दांडी 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 गुल फलंदाज बाद होतोय. प्रकाश भागीती माघारी येणार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-5 अफलातून कामगिरी पुन्हा एकदा सूचित करतो. जे सुपर सिक्समध्ये जे संघ पोचलेत त्यांना सांगेल मी ज्या उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीरचा किताब आहे. पहिल्या 3 सामन्याचा स्कोर फक्त पकडला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित जे सामने आहेत क्वार्टर फायनलच्या नंतर जे सब क्वार्टर फायनल या सेमी फायनल फायनल हा स्कोर पकडला जाणार नाही. पहिल्या 3 सामन्याचा स्कोर फक्त त्या ठिकाणी पकडला जाणार आहे कारण उर्वरित सामने कधी 1 षटकाचे असतात आणि चांगले चांगले गोलंदाज असतात. त्यामुळे इथे आपण पाहतो पहिल्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज दुसऱ्या सामन्यात 3 गोलंदाज वापरतो. तिसऱ्या सामन्यामध्ये 3 गोलंदाज वापरतोय. त्यामुळे चौथ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 2 गोलंदाज या ठिकाणी वापरले गेले. एकावरती अन्याय व्हायला नको आहे म्हणून पहिल्या 3 सामन्यामध्ये तो स्कोर काढला जाईल. आणि स्कोरही सांगितलं आम्ही पुन्हा एकदा सांगतो एका दावेसाठी 1 पॉईंट आणि एका विकेटसाठी 5 पॉईंट आम्ही पकडले जाणार आहेत. मिडन वरला आमच्याकडून पार्टी तर जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्षितीश हा गोलंदाज पाहतोय डावखुऱ्याचा गोलंदाज. इथे खराब क्षेत्ररक्षण. क्षितीचा चांगला चेंडू होता. सुरेख कवटरा आपण पाहायला गेला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होतो आहे. चेंडू गेला सीमारेषे पार रस मिळतील 4 इथे आला चौकार. थँक्यू मास्टर. लगातार 2 षटकाराला गोविंददा भेमारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार. इथे जरूर वाईट चेंडू आपण पाहतोय. लगातार 3 विकेटसाठी आपण पाहिलं गेलं ब्रदर्स ठाकरे ब्रदर्स करून 1000 पारितोषिक आहे. पारितोषिक लागलं गेलं आणि जरूर पारितोषिक या ठिकाणी पटकावलं जाणार का. पारितोषिक लागल्यानंतर नितेश पारितोषिक पटकावला पाहिजे तर माझ्या इथे सुरेख चेंडू इथे शत्ररक्षक तैनात आहे. दुसरी दाव या ठिकाणी अतिशय सामना असेल कारण सुपर 6 मधून टॉप 3 मध्ये संघ पोहोचले जाणार आहेत. खूप महत्वपूर्ण सामना टॉप 3 मध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा चिठ्ठीचा खेळ. एखादा संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो. एका संघाला उपांत्यपूर्वच्या अगोदर उपांत सामना आपण त्या ठिकाणी पाहतोय. इथे सुरेख फटका प्रदीप
प्रदीप या ठिकाणी कोणत्या प्रकारची दया माया दाखवत नाही, जरी फलंदाज बाद झाले असेल पण इथे स्ट्रेट डाऊन करतो, लॉंगा झोन मध्ये चेंडू फिरकावून दिलाय, सीमारेषा पार, रन्स मिळतीचा इथे आला षटकार. बघा तोफखाना आपण पाहतो, नेवाली संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, इथे हा षटकार खूप महत्त्वाचा. बघा एक खराब क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं, अतुलच्या वेलीसचा तो चौकार आला, इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, त्यानंतर अतुलकडून तीन षटकार पाहिले होते. इथेही पाहिले गेले आपण तीन चेंडू आत्तापर्यंत झालेत, पहिला चेंडू जो चौकार गेला तिथे स्ट्राईक रोटेट झाली, खऱ्या अर्थाने खराब क्षेत्ररक्षण झालं, चेंडू चार धावींसाठी रवाना झाला, त्यानंतर खराब चेंडू आला, पुन्हा एकदा दुहेरी षटकार. आतापर्यंत चांगली कामगिरी प्रदीपच्या माध्यमातून, त्या चार चेंडूमध्ये प्रदीपने 13 धावा पटकवल्या, संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे पुन्हा एकदा स्टेट डाऊन लॉंग ऑन झोनमध्ये संदेश ठाकरे त्या ठिकाणी तैनात आहे, इथे त्याच्याकडून कोणत्या प्रकारची चुकी होत नाही आहे. एक धाव पूर्ण होते एका धावेने, आपण पाहतो दुसरी धाव त्यांच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतेल तो ललित, ललित बाद झालाय, नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये रवाना करायचे. नवीन फलंदाज रमेश, कोण विसर, रमेशला मी पाहिलं गेलाय सुगव्या आयोजित त्या कशिलेच्या मैदानावरती अफलातून कामगिरी. यानंतरची मॅच जुई 11 वावरले, विपक्ष गणेगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. अक्षयजी तिकंडे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्या सामन्यासाठी. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, इथे हिट विकेट, फलंदाज बाद होतो आहे, झेल तर जरूर पकडले पण हिट विकेट, इथं माहिती होतं फलंदाज प्रदीपला तो माघारी आलाय, झटका क्रमांक दिला गेला आहे तो चौथा पाचवा. थँक्यू जी मास्टर. स्कोर कार्ड 19 आकड्यावरती आहे, 19 धावा स्कोर कार्ड वरती, हिट विकेट पाहिला गेला, टॉस केला होता चेंडूला, त्यानंतर आपण पाहतो पडता पाय तो एसटी वरती आदला, बेस जाऊन झाल्या, फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. शेवटचा चेंडू इथं डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावजीत, सचिन माघारी परतणार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 19 या आकड्यावरती, 20 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते भैरवनाथ 11 आपण पाहतो आहे, वरई संघ आणि काल असेच सामने पाहिले की बरोबर वन साईड, प्रत्येक मॅच वन साईड त्यांनी समाप्त केले, लवकरात लवकर समाप्त केले, आयोजकांचा वेल वाचवण्याचं काम वरई संघाने काल केलं आहे. पण इथे गोलंदाजीचा तोफखाना आहे, 19 धावा स्कोर कार्डवरती, 20 धावांचं लक्ष आहे, इथे कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल, केडी, प्रकाश, प्रदीप, रघुनाथ यामधील दोन गोलंदाज या ठिकाणी वापरले जाणार आहेत. चला जुई 11 वावरले संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, तर विनंती असेल गणेगाव संघ चला आपण टॉस करण्यासाठी. विक्रम महाराज जरूर कॅप्टन जरूर या ठिकाणी येईल. जर या नितेश सर आपला कॅप्टन जरूर पाठवा. शाहनवाज नजे साहेब यांना विनंती करतो, या आपल्या शिवास ते टॉस या ठिकाणी करूया. चार षटकांचा सामना असेल, अबू 4-3-3-2, कारण ही मॅच पूर्ण केली, कारण शेवटच्या दिवशी अंतिम रात्री किमान 14-15 मॅच असतात त्या कव्हर करण्यामध्ये, पहाट होऊन जाते व रजनी स्पर्धा रजनीमध्ये समाप्त व्हावी, डे नाईट मध्ये व्हावी, नाईट डे ना व्हावी याच्याकडे अपेक्षा असेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन शाहनवाज सर यांच्या शुभहस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज, दोन षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. टॉप 3 मध्ये कोणता संघ या ठिकाणी प्रवेश करणार, एकीकडे पाहतो आहे भैरवनाथ 11 वरई कर्जत विभागामधील संघ आणि दुसरीकडे जय भवानी 11 नेवाली संघ, नेरल परिसरातील संघ आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी गणेगाव संघांनी प्राप्त केला, जरूर त्यांचा डिसिजन, क्षेत्ररक्षण आहे, जुई 11
वावरले संघ आपली असेल फलंदाजी तयार आहे त्याला बॅट्समॅन प्लीज वेल नका घेऊ मैदानात त्वरित रवाना व्हायचं तत्परी संधी देऊया आमच्या डीजेला चला बॅट्समॅन चेंडू पूर्वा तिकडे चेंडू पूर्वा तो पर संधी देऊया डीजेला चला फलंदाज त्वरित मैदानामध्ये रवाना व्हायचे संदेश आणि नागेश कालची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा मैदानावरती पाहतोय सध्या तरी आपण पाहतोय भारतीय संघ खुशीमध्ये गाजारा करतो कारण सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल काय अफलातून कामगिरी गरीब परिवारातून आलेला आपण पाहिलं दादर स्टेशनमध्ये ज्याने भेलपुरी पाणीपुरी सर्व केलं पब्लिकसाठी तो यशस्वी जयस्वाल आज खऱ्या अर्थाने संघासाठी लाभदायक ठरतोय बघा KTC लाईव्ह इव्हेंट वरती ज्या ज्या खेळाडूंचे क्लिप्स आहेत त्यांनी आत्ताच डाउनलोड करून ठेवा कारण काही कारणास्तव KTC लाईव्ह इव्हेंट हा चॅनल आपण पाहतो स्थगित होणार आहे बंद होणार आहे तर कृपया करून ज्या ज्या खेळाडूंचे अजिंक्य पवार यांच्या माध्यमातून सुरेख क्लिप्स बनवले गेलेत त्या आपण डाउनलोड करून ठेवा खूप मेहनत केली होती अजिंक्य पण काही कारणास्तव आपण पाहतोय गडबड होते आणि त्यावरती कधी कधी चुकी आमच्यासारख्या माईकवाल्यांची पण असते आणि त्याचबरोबर डीजे आमचा इथं सुरेख आहे पण काही ठिकाणी आपण पाहतो पाहुणे येत असतात पाहुण्यांची गाणी वाजली जात असतात आणि लाईव्ह चालू असतंय त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण होतोय पहिलं षटक पहिला गोलंदाज प्रदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय दोन षटकांचा सामना प्लीज बघा पंच काय सांगतात त्याच्यावरती लक्ष द्या जे टी शर्ट आहेत बघा नेवाली संघ ते टी शर्ट आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ प्लीज थोडंसं जे एक्स्ट्रा प्लेअर आहे 54 टी शर्ट आहेत त्यांच्याकडे नेवाली संघाकडे 54 टी शर्ट नाहीत मी सुगवे आयोजित कशलेच्या मैदानावरती मोजले प्लीज बघा जरा लक्ष द्या तिकडे आयोजक कमिटी मेंबर प्लीज बघा पंतांचा इशारा काय येतोय थोडस लक्ष द्या तिकडे ठाकरे ब्रदर्स यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये म्हणजे 3 षटकार किंवा 4 2000 बक्षीस या ठिकाणी जरूर भेटेल संदेश ठाकरे स्ट्राईक लाय बंडी पहिलं षटक पहिला गोलंदाज प्रदीप तयार राईट हँड ओवर द विकेट मारा दुसर अपील आपण या ठिकाणी पाहतोय सुरेख सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय तर विकेट हॅट्रिकसाठी आमचे गोविंददा याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल बघा दोन्ही त्यांनी पारितोषिक लावतो आमच्या सोबत आहेत त्यामुळे मजा तर जरूर येणार गोविंददाही तयार आहेत ठाकरे ब्रदर्स या ठिकाणी तयार आहेत पारितोषिक या ठिकाणी लावलं जात आहे दुसरा चेंडू इथे सुरेख चेंडू खोदलाय चेंडूला प्रकाश बघित तिथं पोहोचेल का चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारे शाप्पार रस मिळतील 4 इथे आला दुसरा चेंडूवरती घुमसान करणारा चौकार ठोक डीजे थँक्यू जी मास्टर अफलातून चेंडू होता ब्लॉकवर ब्रह्मास्त्राचा मारा केला होता पण टेक्निक पहा संदेशची लाजवाब त्याच्या बॅटमधून सुरेश रैनाची आठवण करून देणारा फटका पाहिला गेला सुरेख खोदला जमिनीला कुठून चेंडू उचलला गेला या दरम्यान जकीनांना यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे
संदेश ठाकरे यांच्या बॅटमधून येणाऱ्या या षटकाराने सहावा षटकार आपण पाहतो. धावसंख्या 10 या आकड्यावरती. अजूनही 10 धावांची गरज या जकिनाने आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. ठाकरे ब्रदर्स कडून या षटकाराने 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. मी सांगितलं या संघाने कालचे जर 3 मॅच पाहिले गेले तर आयोजकांना खूप सपोर्ट केलाय. लगातार मॅच संपवल्यात. टॉप 3 मध्ये कोणता संघ आपण पाहणार आहोत? सी आणि डी या ग्रुपची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. ए ग्रुप मधून मानगाव हा संघ, चांगला चेंडू लॉंगर झोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतला जाईल. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. 4 चेंडू आणि धावसंख्या 11. आता स्ट्राईक रोटेट झाले. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. मागचा सामना कोण विसरणार? गुणगे विपक्ष बडवाल, गावदेवी बडवाल, काय संघ, युवा खेळाडू आहेत बहुतांशी खेळाडू आपण पाहतोय. मिक्स म्हणजे आपण पाहिलं गेलं ते तर एक युवा आणि सिनियर प्लेयरचा भरणा नेहमी आपण प्रत्येक संघामध्ये पाहतो. मग इथे सर्व युवा खेळाडू, राजेश आखाडे सोडल्यानंतर आपण पाहतो सर्व नवीन खेळाडूंचा भरणा. इथे उर्पीच बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. नागेशला थांबवलंय संदेशने. आंबी किस्से कम नाही मैं अभी बाकी हो हे सांगत असताना मी अजून तयार आहे, मी अजून इथे स्थित आहे हे सांगत असताना सिंगल आले. 12 धावा स्कोर कार्ड वरती, 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहतो सुरेखरित्या या ठिकाणी चालू आहे. चांगल्या प्रतीने आपण पाहतो. यानंतर ई ग्रुपला सुरुवात होईल. जुई 11 वावरले विपक्ष गणेगाव. गणेगाव संघाने टॉस जिंकून प्रथम शत्ररक्षण स्वीकारलंय. सुरेख फटका क्लास केलाय. आपण पाहतोय जागा शोधले. डीप मिड विकेट डिझर मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू गेला वन पाऊन सीमारेषेच्या पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन बोलला पोचलाय तो 16 या आकड्यावरती. 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. ठोक डीजे ला जेव्हा ही स्पर्धा आपण पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, आरोग्य शिक्षण क्रीडा सभापती माननीय सुधाकर शेटगारे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी किंग मेकर ट्रॉफी 2024 रात्र तिसरी आपण या ठिकाणी पाहतोय. सी आणि डी ग्रुप मधील 2 सुपर 6 मधील संघ यांची टॉप 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करणार? रमेश भाई आपण या ठिकाणी यायचं आणि इथे नागेशच्या बॅटमधून षटकार येतो आहे आणि टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला या ठिकाणी सापडला आहे तो भैरवनाथ 11 वरई कर्जत संघ. टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला या ठिकाणी सापडलाय. त्यांचाही मनापासून धन्यवाद. नेवाली संघ सुपर 6 मध्ये जाणारा दुसरा संघ नागेश आणि संदेश ठाकरे ब्रदर्स यांकडून 500